सकाळ मध्यम समूहाचं हक्काच व्यासपीठ इनवर्ज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्रात नमस्कार. सकाळ माध्यम समूहामध्ये आपण आज पाहत आहोत की सगळा भीमसागर चैत्यभूमीवर लोटलेला आहे आणि या भीमसागरामध्ये अनेक वेगवेगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भारताच्या कानाकोपऱ्यामधून जे बघितलं तर अनुयायी आपल्याला या चैत्यभूमीवर आलेले पाहत आहोत. असे अनेक स्टॉल आपल्याला इथे लावलेले आहेत. आपण बघितलं तर दादर या स्टेशनला गेली 7 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल नाव देण्याचा जो एक प्रयत्न काही संस्था करत आहेत, अशाच काही संस्थेशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की किती वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यासाठी दादरला तर ते लढा देत आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. आपल्या मागं जर बघितलं तर मराठी भारती ही एक संस्था आहे आणि या संस्थेच्या काही कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत. या सर्वात प्रथम आपण जे अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांच्या समित्यांवर आणि त्यांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण त्यांच्याशी काही प्रश्न विचारणार आहोत. प्रथम आपलं नाव काय? माझं नाव ॲडव्होकेट पूजा बडेकर. मी मराठी भारती ह्या संघटनेची राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहते. पूजा बडेकर ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष या दादरला बाबासाहेबांचं नाव द्यावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. नक्की आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मला मॅडम तुम्ही हे सांगा की किती वर्षापासून हा लढा सध्या तुम्ही देत आहेत आणि तुमच्या काय प्रमुख मागण्या आहेत? आम्ही गेले 7 वर्ष झाले ही मागणी आम्ही रेटून धरलेली आहे. आम्ही दादर स्टेशनचं जे फलक आहे दादर नावाने त्याला आम्ही काळापासून त्याचा निषेध केला होता. विद्यार्थी जेलमध्ये सुद्धा गेले होते. ही स्वाक्षरी मोहीमसुद्धा आम्ही दरवर्षी राबवतो, लोकांचा पाठिंबा घेतो आणि सरकारपर्यंत हा आमचा जो काही मत आहे ते आम्ही पोहोचवत असतो, परंतु अजूनही त्याची दखल घेतलेली नाही आहे. आमचं खूप साधं म्हणणं आहे की दादर ह्या स्टेशनला दरवर्षी हजारो लोकं या ठिकाणी येतात, बाबासाहेबांच्या दर्शनासाठी इथे येत असतात. त्याच्यानुसार त्यांचं घरसुद्धा जे काही आहे ते दादरमध्येच आहे. इव्हन चैत्यभूमी दादरमध्ये आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं बाबासाहेब आणि दादर हे खूप अतूट नातं आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की दादर म्हणजे काय तर शिड्या, म्हणजे त्याला काही अर्थ नाही आहे. तर मग तिथे जर बाबासाहेबांसारखं चांगलं नाव देण्याचा पर्याय शासनाकडे आहे तर शासन त्याचा विचार का नाही करत आहे? आणि त्याच्यामुळे आमचं गेले 7-8 वर्ष आम्ही ही मागणी करतो आहे. जसं आज प्रभादेवीचं नामांतर ह्यांनी केलं इतक्या सहजतेने झालं, म्हणजे मला आठवत नाही की प्रभादेवीसाठी इतके काही लढेबिडे दिले, तरी पण बाबासाहेबांचं लढा देऊन पण नाव दिलं जात नाही. म्हणजे कुठेतरी ही एक प्रकारची जाती येतच नाही आहे का की बाबासाहेबांचं नाव देताना ह्यांना प्रॉब्लेम का होतो? कारण मग बाबासाहेबांचं जात आणि ह्या सगळ्या गोष्टी मग शासनाला अडवायत आहेत का की हा आम्ही थेट प्रश्न शासनाला विचारलेला आहे. आपण कितीही बघितलं तर जातीयता ही संपलेली आहे. अनेक वेगवेगळी भाषणे अशी दिली जातात पण प्रत्यक्षामध्ये जात कुठेतरी अप्रत्यक्षपणे शासनसुद्धा लागू करत आहे असं मॅडमचं म्हणणं आहे. त्यापुढे जाऊन आपण आणखीन काही प्रश्न विचार आहोत. फक्त हे लढ्यासाठी न जाता इथला मराठी माणूस टिकला पाहिजे, ही मराठी भाषा टिकली पाहिजे, ही मराठी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी या मराठीचा लढा देण्यासाठी अनेक संस्था या कार्यरत आहेत. अशीच एक मराठीची इथं संस्था आपल्याकडे आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठीचा जो आहे मराठीची संस्कृती आहे ती टिकली पाहिजे यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? माझं नाव राकेश राजश्री रघुनाथ सुतार, मी राहायला विरारला, मराठी भारतीमध्ये राज्य संघटक म्हणून काम करतो. मला हे म्हणायचं की जे आपण मराठी भाषा जी आज आपल्या अभ्यासातून काढली जाते म्हणजे इंग्रजीला कंपल्सरी करतात आणि मराठी भारतीला म्हणजे मराठी भाषेला ऑप्शन म्हणून धरतात. म्हणजे आज जेव्हा आम्ही कॉलेज आणि शाळेमध्ये जाऊन बघतो आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतो तेव्हा त्यांना मराठीमध्ये जेव्हा पेपर लिहिण्याची अवस्था येते तेव्हा ते अपील करतात कॉलेज शाळेला की आम्हाला मराठीमधून लिहायचं आहे, तेव्हा त्यांना ते ऑप्शन म्हणून पण निवडलं देत नाही. म्हणजे कंपल्सरी आहेच नाही, सरळ त्यांना बायाट केलं जातं, सांगतात की नाही इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्येच लिहा. तर म्हणजे मराठी भाषेला आपण जेव्हा बोलतो की मराठीत बोललं पाहिजे, मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, मग सुरुवात ही शाळा कॉलेजमधून झाली पाहिजे. मराठी भारती संघटनेची हीच मागणी आहे की इथे ऑप्शनला असणारी मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा ही ऑप्शनला असणारी कंपल्सरी झाली पाहिजे आणि शिक्षक विद्यार्थी असतील किंवा त्यांचे प्रश्न असतील किंवा त्यांना प्रश्नपत्रिका लिहिण्या उत्तरपत्रिका लिहिण्यामधून मराठी भाषा ही मराठीतून लिहिता आली पाहिजे. हे हाच एक लढा आहे. म्हणजे नुसतं मराठी आपण बोलल्याने किंवा फक्त एक भाषेपुरता न राहता ती व्यवहारात पण आली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असं नको की म्हणजे मराठी इंग्रजी भाषेला एवढं मोठं नेऊन म्हणजे एवढं उंचावर नेऊन ठेवलेलं आहे की मराठीचा कुठेच उल्लेख केला जात नाही आणि एवढं ते म्हणजे कमी लेखलं जातं मराठी भाषेला तर त्याला पण तो दर्जा तीच मान्यता दिली पाहिजे. म्हणून हा लढा मराठी भारती संघटनेकडून आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत. आज एक 8-1 वर्ष झालं हा लढा करत आहोत. त्याच म्हणजे अध्यक्षाने आमचं सांगितलं की
नामांतरण झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी आज बघतो की लाखोच्या संख्येने जे पब्लिक इथे येत आहे, म्हणजे प्रभादेवी नाव हे सहज तुम्ही मान्यता देता, आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढी कामगिरी असताना तुम्ही आज त्याला विचार करावा लागतो, म्हणजे कुठेतरी जात कुठेतरी धर्म हा मध्ये येतो, म्हणजे हे तुमचं राजकारण कोणतं. तर हे मराठी भाषेत साधं सोपं मागणे ही पूर्ण झाली पाहिजे ही सरकारकडून आमची मान्यता, आणि मराठी भाषेवर बोलत असताना मराठी भाषा ही उच्च दर्जावर घेऊन गेली पाहिजे हीच आमची विनंती आहे. आपल्याकडे दोन आता बघितलं तर दोन प्रश्न मांडलेले आहेत की एक तर दादर जे स्टेशन आहे त्यांना बाबासाहेबांचं नाव द्यावं, आणि दुसरं म्हणजे मराठी भाषा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे असं सांगितलेलं आहे. पण आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार सध्या की महाविकास आघाडीचं सरकार सध्या सत्तेवर आलेलं आहे, आणि तुम्ही या सरकारकडून कुठली अपेक्षा पूर्ण करता, कारण तुमची ही अपेक्षा आहे ती सरकार पूर्ण करेल का? अपेक्षा पूर्ण करेल की नाही का माहीत नाही, पण ज्या ज्यावेळी बाबासाहेबांचं नाव कशाला म्हणजे गल्लीला कुठल्याही गल्लीला द्या कुठल्या पण ह्याला द्या, पण बाबासाहेबांचं नाव द्यायला कधी कुणी पण विरोधच करत असतो, संघर्ष करायलाच लागतो आम्हाला. आता सायन कोळीवाड्याचं नाव पहिले सायन स्टेशनला सायन कोळीवाडा नाव होतं, त्यावेळी सिखांचे 13वा गुरु तेग बहादूर नगर ह्यांचं नाव दिलं, तेव्हा आम्ही लोकांनी विरोध केला नाही. विटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज हे टर्मिनस नाव दिलं, तेव्हा पण विरोध केला नाही लोकांनी. पण ज्या ज्यावेळी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादर स्टेशनला द्यावं लागतं, तेव्हाच सरकारचा विरोध होत असतो. मला एक सांगा की बाबासाहेबांचं नाव ज्यावेळेस द्यायचं असतं त्यावेळेसच नेमका का विरोध होतो, हे मागची कारणे काय आहेत? कारण त्यांच्या डोक्यात अजून जातीवादी भरलंच आहे सरकारच्या. म्हणजे बाबासाहेब सर्वांसाठी हे आणखीन जनतेला कळालेलं नाही आहे असंच म्हणावं लागेल का? हो, बाबासाहेब कुठल्याही एका जाती धर्माचे नसून ते संबंध ज्या समाजाचे होते, समाजाच्या सगळ्या कार्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं स्पीट इनवर्ज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा.